मी सावरकर म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा काढणाऱ्या भाजपाचे आराध्य दैवत म्हणून सावरकरांचं बघितलं जातं. धुळे शहरातील सावरकर स्मारकाची दुरवस्था झाली आहे. महापालिकेत भाजपाचे सरकार आहे. 2 दिवसापूर्वीच बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेच्या गटाच्या शिवसेनेने आंदोलन केलं याची दुरुस्ती व्हावी. आणि आता MIMचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी या स्मारकासाठी 20 लाख रुपये देखील जाहीर केले. त्यांनी आज पाहणी देखील केली आहे. त्यांच्यासमोर आपण आहोत. काय सांगाल भैया की नक्की काय त्यांनी त्यांची सत्ता आहे आणि स्मारकाची दुरवस्था झाली आहे. आपण पाहणी केली काय सांगा. हे बघा, हे जे भाजपचे लोक आहे फक्त राजकारण करता आणि आम्ही समाजकारण करतो. आता आपण बघितलं असेल की पूर्ण राज्यात नसेल तर संपूर्ण देशभरात 1.5 महिन्यापूर्वी ह्या भाजपवाल्यांनी मी सावरकर म्हणत आणि अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले. परंतु आता धुळ्यात महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असून सुद्धा ह्या पुतळ्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. आणि ते पाहून जे आमचे शिवसेनेचे लोक आहेत त्यांनी आंदोलन केलेला होता आणि त्याची दखल घेऊन मी आज इथे येऊन आणि माझ्या स्थानिक विकास निधीतून 20 लाख रुपये त्यांना दिलेले आहे. पण नक्कीच, पण एकीकडे सावरकर गौरव यात्रा ते काढतात आणि दुसरीकडे मात्र MIMला विरोधी पक्ष आणि हिंदूच्या विरोधी म्हणून संबोधले जातं. मात्र तरी देखील हा निधी आपण दिलेला आहे, तर त्या संदर्भात. हे बघा, आता एक उर्दूमध्ये एक शायर म्हणतोय की हकीकत छुप नाही सकती कभी कागज के फूलों से, हकीकत छुप नाही सकती बनावट के उसूलों से, और खुशबू आ नहीं सकती कभी कागज़ के फूलों से. तो ये सब कागज़ के फूल है, ये सिर्फ बोल वचन करते हैं और हम लोग समाज कारण करते हैं. हम सबको साथ में लेकर चल रहे हैं और हमारा बस एक ही ध्यास है, पूरे धुले शहर का विकास. शहरातले अजून कोणत्या कोणत्या ठिकाणचे तुम्ही विकास करणार आणि रस्त्यांचा आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ते देखील प्रश्न काय सांगाल. आता हे बघा, आम्ही मागच्या महिन्यात प्रधान सचिवांच्या दालनात एक बैठकीचं आयोजन केलेलं होता आणि तिथे आम्ही आयुक्तांकडून एक लेखी आश्वासन तिथे आम्ही लेखी लिहून घेतलेलं आहे की 31 मेपर्यंत धुळेकरांना किमान 1 दिवसाआड तरी पाणी मिळायला पाहिजे, ह्याची त्यांनी व्यवस्था करून द्यावी. आणि आता 31 मेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत आणि जर पाणी पुरवठा 31 मेपर्यंत सुरळीत नाही झाला तर मी एक संपूर्ण धुळेकर जनतेला सोबत घेऊन आणि जनआंदोलन छेडणार आहे. नक्कीच, या ठिकाणी जरी सावरकर यात्रा काढून भाजपा प्रोपोगंडा करत असलं तरी देखील MIMच्या वतीने 20 लाख रुपये देऊन या शहराचा सर्वांगीण विकास आणि सावरकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आम्ही करणार आहोत, अशा पद्धतीचं आश्वासन आमदार फारुख शाह यांनी दिलं आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.